नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमनाथ सपकाळ, माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो बघा, याच्या आधीच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला एलसीएम काढायची ट्रिक सांगितली होती आणि या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला गुणाकाराची अतिशय सोपी ट्रिक सांगणार आहे। बघा काय नाही, तुम्ही एका सेकंदात ती सॉल्व करू शकता। बघा पहिला एक्झाम्पल घेतो, बघा मित्रांनो मी 99 × 47, तर काय करायचं, हा गुणाकार करताना काय करायचं, हा 47 ने कमी करायचा म्हणजे 46, आणि याच्यातून सिंपल मायनस करायचा। मायनस केल्यानंतर येईल बघा 3 × 5 = 53, आणि 46 इथे लिहायची। बघा म्हणजे आला तुमचा गुणाकार। बघा अतिशय सोपी आणि साधी ट्रिक आहे। तुम्ही अजून पुढचे एक्झाम्पल तुम्हाला देऊन दाखवतो, तुम्ही सॉल्व करून बघा आन्सर हेच येईल। जर तुम्हाला विश्वास बसत नसेल, आता समोरचं एक्झाम्पल बघा, समोरचं एक्झाम्पल आहे बघा 9999 आणि तुम्हाला 463 याला गुणायचंय, तर काय करणार, तेच एक ने कमी करायचे म्हणजे वेन 462 याच्यातून मायनस करायचे, इथे येईल 7, इथे येईल बघा 3, इथे येईल 5, 9, आणि 462 इथे लिहायचे, आला तुमचा गुणाकार। बघा एक सेकंद पण वेळ नाही लागणार अशी ट्रिक सॉल्व करायला, अतिशय सोपी आणि साधी ट्रिक आहे। बघा काय, हे जे गुणाकार आहे त्याने एक ने मायनस करून याला याच्यामधून मायनस करायचं, आणि हा वजाबाकी आल्याच्या नंतर ही जी 462 संख्या ती इथे लिहायची, तुम्हाला ताबडतोब गुणाकार भेटून जाईल। तुम्ही ही ट्रिक कुठं पण युज करू शकता, जास्त टाइम तुमचा वेस्ट नाही होणार। बघा अजून तुमच्यासाठी अजून एक एक्झाम्पल घेऊन दाखवतो। बघा खूप समजा ही संख्या आहे, लाखात संख्या घेऊ बघा आपण, गुणेला करू 400, ही संख्या घेतली बघा आपण, तर ही बी संख्या एकने मायनस करायची म्हणजे इव्हन 4361 याच्यामधून मायनस करायची, 4361 याची वजाबाकी बघा येईल, इथे येईल 8, इथे येईल 3, इथे येईल 6, इथे येईल 5, 9, 9, आणि सिंपल ही संख्या इथे समोर लिहून टाकायची। बघा हा आला तुमचा गुणाकार। बघा अतिशय आणि साधी आहे आणि सोपी ट्रिक आहे। बघा ही बघा ही ट्रिक झाल्याच्या नंतर ह्याच ट्रिक मध्ये मी तुम्हाला दुसरा टाईप सांगतो। बघा ही ट्रिक आहे, अजून एक ट्रिक बघा याच्यामध्ये मित्रांनो, याच्या आता दुसरी ट्रिक तुम्हाला सांगतोय याच्यामध्ये। समजा तुम्हाला 99 × 37 करायचे, तर काय करणार, 99 न गुणता डायरेक्ट आधी 100 गुणून टाकायचं आणि मायनस 37 करायचं, म्हणजे इथे एक ने कमी असल्यामुळं 37 याच्यातून मायनस करून टाकायचे, म्हणजे इथे 3, इथे 9 उरेल, 6, 6, 3। बघा हा आला तुमचा गुणाकार, अतिशय साधी आणि सोपी ट्रिक आहे। बघा आता परत अजून एक एक्झाम्पल घेऊन दाखवतो मित्रांनो तुम्हाला। बघा समोरचं एक्झाम्पल आहे 99 × 86, तर इथे पण बघा मित्रांनो आधी 100 गुणून टाकायचं, इथं 100 हे असं इमॅजिन करायचं आणि त्याला गुणून टाकायचं आणि मायनस 86 करायचे परत, म्हणजे इथं 10 येईल, इथं 9 येईल आणि इथं 5 उरल, म्हणजे इथे येईल 4, 1, 5, 85। बघा अतिशय साधी आणि सोपी ट्रिक आहे। आणि अजून आता इथे 99 आहे, तुम्हाला समजा तुम्हाला भाग द्यायचा आहे समजा 98, तर 98 भाग देताना काय करणार, 98 × 47, तर इथं पण 100 आधी भाग द्यायचं, 100 भाग दिल्याच्या नंतर इथं 2 कमी आहे त्याच्यामुळं ह्या 47 दुप्पट करायची, म्हणजे 14, 1, 8, 9 म्हणजे 94, इथं मायनस 94 करायचे, तर इथे येईल बघा 10, 9, 6 म्हणजे 6 इथे उरत, इथे 0, 6 आला बघा मित्रांनो तुमचा गुणाकार।
बघा तुम्ही अजून 97 पण गुणाकार करू शकता, त्यावेळेस फक्त याला 3 ने भाग देऊन इथून मायनस करावं लागेल. 91 ने देऊ शकता, 91 ना कधी भाग द्यायचा म्हटलं तर तुम्हाला 9 ने गुणावं लागेल याला आणि त्याच्यातून मायनस करावं लागेल. 92 ने द्यायचं म्हटल्यावर 8 ने गुणावं लागेल. बघा लॉन्ग कट गुणाकार केल्यापेक्षा अतिशय सोपी आणि साधी ट्रिक आहे बघा ही. जर तुम्हाला अशाच ट्रिक आवडत असेल, याच्या आधी मी भरपूर तुम्हाला ट्रिक सांगितल्या, तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता. आणि अजून अशाच कधी ट्रिक आवडत असेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा.